प्यारे बच्चों, विश यू अ वेरी वेरी ब्यूटीफुल मॉर्निंग एंड वंस अगेन अ वेरी वार्म वेलकम टू द फैमिली ऑफ सक्सेस साइंस एकेडमी। टुडे वी विल सॉल्व सम नीट लेवल प्रॉब्लम्स ऑन कार्नोट हीट इंजन व्हिच इज बेस्ड ऑन द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। आणि बेटा याच्यामध्ये आपण इफिशियन्सी पाहिली होती, इट वॉज द वर्क डन पर युनिट हीट गिवन टू द इंजन, आणि मग फॉर्म्युले डिराईव्ह केली होती आपण। काल आपण प्रूफ पण पाहिला होता, ईटा इज इक्वल टू 1 - PC/TH किंवा ईटा इज इक्वल टू 1 - QC/QH। ओके, काल आपण त्याचा फील घेतला होता। टुडे वी विल सॉल्व द सम्स। दिस वॉज आस्ट इन नीट 2018, 2018 ला आला होता। इफिशियन्सी ऑफ आयडियल हीट इंजिन वर्किंग बिटवीन फ्रीझिंग पॉइंट अँड द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर। एक हीट इंजिन दोन टेम्परेचर्स मध्ये वर्क होतं, तुम्हाला माहिती आहे, वरती सोर्स, खाली सिंक आणि मध्ये इंजिन, अँड दॅट डब्ल्यू इज इक्वल टू वॉट क्यूएच मायनस क्यूसी, राईट। चलो आता इथे बघ, मला काय दिलंय, इफिशियन्सी काढायची त्याची, बरं का। आणि ते कशात वर्क होतंय, वर्किंग बिटवीन द फ्रीझिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ द वॉटर। आणि आपल्याला दोन्ही माहिती आहेत, आपल्याला दोन्ही माहिती आहेत का नाही? येस सर। व्हॉट इज द फ्रीझिंग पॉइंट? इट इज 0 degree Celsius। सो बालमित्रांनो, मी असं म्हणू का, कोल्ड आणि हॉट पैकी दिस इज कोल्ड, व्हिच इज 0 degree Celsius, चा अर्थ झाला 273 Kelvin। अग्री, 273 करायचे डिग्री सेल्सिअस मध्ये, फक्त 273 करायचे केल्विन भेटतात। हा बॉइलिंग पॉइंट, सो हे हॉट आहे, पाण्याच्या वाफा होतात त्या टेम्परेचरला, राईट। सो 100 degree Celsius मध्ये 273 टाकले, झाले 373 Kelvin। हॅपी? वन अनदर थिंग, ऑलवेज पुट टेम्परेचर इन द केल्विन वाईल सॉल्विंग। ऑलवेज पुट टेम्परेचर इन द केल्विन, टेम्परेचरला केल्विन मध्ये करा सोडवताना। सोडवल्याच्यानंतर सुद्धा उत्तर आलं, टेम्परेचर तिथे केल्विन असतं, जरा लक्षात ठेवा। आता मजा येईल तुम्हाला, आता सम्स घेऊ आपण, कळेल त्यात। चला PCTH, हॅपी। काय काढायचं, इफिशियन्सी। ओके गुरुजी, ईटा इज 1 - PC/TH, व्हॅल्यूज को पुट किया जाए, अच्छा टी सी 273, TH 373, क्रॉस मल्टीप्लाय, 373 - 273 is 100/373। बरेच जण म्हणतील, सर काय करायचं, 100 भागिले बाबा कारखिले, कशासाठी आहे, इज इक्वल टू धनातन काय करा त्याला, राउंड ऑफ 100, 373 आहे, 400 घे ना, थोडं पुढे सरक, राउंड फिगर कर, 400 गेटिंग 1/4 इज अप्रॉक्सिमेटली चतकोर, म्हणजे 0.25 फरक दिलेला असतो। हे मी माझ्या प्रिव्हियस एक्सपिरियन्सने नेहमी तुम्हाला सांगितले, डिश क्या, अरे येस ऑर नो, मजा आली, दणात दण राऊंड ऑफ करायचं, फरक त्याने दिलेला असतो। बघ 26 आहे, इथं 20 आहे, येस ऑर नो, स्क्रीनशॉट लिया जाय। मजा आली, सगळ्यात पहिलं सम केलं नीट लेवलचं, किती गरीब होत, बोर्डाचे एमसीक्यू लेवलचं सम आहे, ठीक आहे। फक्त फ्रीझिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट म्हणल्यावर भरपूर जण डचकतात। रेकॉर्डेड लेक्चर काल फक्त साहिल आणि सागर दोघांनीच पाहिलं, आदिती, आचल, सोहम, अच्छा सोहमचा अजून बाकी आहे, बाकीच्यांनी का नाही पाहिलं? सर आम्हाला काही गरज नाही राव, आम्हाला भीती वाटत नाही, वी नो एव्हरीथिंग। चलो चला पुढचं सम आहे, इट वॉज आस्ट इन AIPMT 2007, तुमची नीटचीच एक्झाम, तिचं नाव अगोदर AIPMT होतं, जसं AIEEE आणि JEE। सो प्यारे बाल मित्र, AIPMT 2007 विषय हा। हम्म
जरा थोडं सोपं अगोदर घेऊ, नंतर थोडस डिफिकल्ट. डिफिकल्ट म्हणजे काय, थोडं लिंदी. हे दोन हजार एकच विचारलं, हे समजू एकदा आपण. टेम्परेचर ऑफ सोर्स अँड सिंक आर, ते काय म्हणतात, टेम्परेचर ऑफ सोर्स अँड सिंक आर 127 डिग्री सेल्सिअस आणि 27 डिग्री सेल्सिअस. इन्व्हेंटर क्लेम्स इट्स इफिशियन्सी टू बी, इन्व्हेंटर म्हणजे शोधणारा, क्लेम्स इट्स इफिशियन्सी टू बी 26%. And we have four options they have given. First is, it is impossible. First is, it is impossible. Next is, it is possible with high probability. It is, chala toparyant sagyanni he kada efficiency kada patkan chala. इफिशियन्सी काढा पटकन. इट इज पॉसिबल, इफिशियन्सी काढून दाखवा मला. तुम्हाला टी सी आणि टी एच दोन्ही पण दिलेले आहेत, काढा पटकन. चला नेक्स्ट ऑप्शन इज, इट इज पॉसिबल विथ and the last, data is insufficient. Solve kiya jaye. Bal mitranno, apyala tani source ani sink he don temperatures dile, manje me manu source garam asto hot TH which is 127 degree celsius, त्यामध्ये 273 ऍड करा, म्हणजे किती होईल, 200 100 300 उरलेले बाकीचे 400. अरे काल नाही काल, हे झालं केल्विन. परत सांगतोय राव, डिग्री सेल्सिअस मध्ये 273 ऍड करा, झाले केल्विन. चला टी सी, आपला जो सिंक आहे जो कोल्ड असतो, तो किती दिला, 27 डिग्री सेल्सिअस. 273 ऍड करा, झाले 300 केल्विन. मजा आली, येस सर. चला इटा निघाला आपल्याला, का नाही निघणार सर, इटा इज, तुम्ही असलो एव्हरीथिंग इज पॉसिबल. इटा इज 1 - TC/TH, TH/TC नाही करायचं रे, जर लक्ष ठेव रट्टा मारणाऱ्यांनो, नीट पाठ करा. 1 - TC/TH, 1 - TC 300, TH 400. डिश्क्याव, चारातून तीन गेले, 1/4 म्हणजे किती, चतकोर म्हणजे किती, 0.25 परसेंटेज काढली तर 0.25%. अरे सॉरी, 0.25 बर का, दिस इम्प्लाईज टक्के केले तर किती होईल बेटा, वी मल्टिप्लाय बाय 100 ना, सो 25%. टक्के केले तर 25%. आणि इन्व्हेंटर म्हणतोय 26%. इट इज इम्पॉसिबल, डिश कॅव. मजा आली, अरे आली का नाही राव, अरे बोलो फटाफट. अरे इज एव्हरीबडी अंडरस्टूड, हम नाही बोलेंगे सर. चलो, व्हाट इज द क्वेश्चन सेइंग, काय सांगतो क्वेश्चन, इंजिन हॅज इफिशियन्सी ऑफ 1/6. एक इंजिन आहे, इफिशियन्सी 1/6 आहे, ठीक आहे. When temperature of the sink is reduced by 62, sink cha temperature 62 ne kami kela, its efficiency is doubled, tyachi efficiency becomes double, efficiency double hoti hai, mhanje tyachi quality vadti hai, double hoti hai. The temperature of source is, source ani sink, source kasa asto garam, sink kasa asto gar, lakshat thevayche apan aplya bhashet, source TH hot hai ki nahi. सो टी एच काढायचं आपल्याला, काय करायचं बेटा, टी एच सुरू किया जाय. इफिशियन्सी इज 1/6, टॅकल कसं करायचं जरा बघा.
थोडस लढावं लागेल आपल्याला आता इथं, थोडस टॅक्टिकल लॉजिकल आहे. दोन केसेस येतील बेटा. इटा 1/6 दिलेला आहे त्यांनी, इफिशियन्सी 1/6. इटाचा फॉर्म्युला आपल्याला माहितीये, 1 - TC/TH आणि बेटा नथिंग बट 1/6. अग्री? ठीक आहे सर. हे 1 - TC/TH जर का पलीकडे गेलं तर पॉझिटिव्ह होईल का नाही बेटा? डावीकडून पलीकडे गेल्यावर काय होईल? पॉझिटिव्ह इज इक्वल टू. आणि तो जो +1/6 आहे तो अलीकडे आला तर 1 मधून -1 होईल. अग्री बेटा? व्हेरी बेसिक थिंग. विच इज 6 मधून 1 गेला 5, क्रॉस होऊन गेलं 5/6. डन. सो TC/TH इज 5/6. अग्री? फायनली TC/TH हा जो रेशो भेटला मला, हा ओके TC/TH 5/6 मला हा एक डेटा भेटला त्या वरच्या इफिशियन्सीवरून. इफिशियन्सी 1/6 आहे तर हा रेशो असा आहे. कम ऑन, इफिशियन्सी 1/6 आहे तर हा रेशो असा आहे. 1 म्हणू याला मी, बेझिजक 1 म्हणू. वेन टेम्परेचर कोणाचं? सिंक इज रिड्यूस्ड बाय 62. सिंक आणि सोर्स, वरती सोर्स आहे, खाली सिंक आहे, खालचं जे सिंक आहे मध्ये इंजिन आहे, सिंकचं टेम्परेचर रिड्यूस केलं 62 ने, तर काय झालं? इफिशियन्सी इज डबल्ड. इफिशियन्सी डबल झाली. सो प्यारे बच्चो, काय म्हणू, आफ्टर असं म्हणू, आफ्टर नाही का? सेकंड सेकंड वाली केस. सो बेटा आफ्टर वाल्या केस साठी आय विल से इटा हॅज बिकम 2 times इटा. हे बघा फॉर्म्युला कुठे गेला, 1 - TC/TH बरं का? परत त्यासाठी फॉर्म्युला ते बघ, इटा इज 1 - TC/TH. काय टेन्शन नाही आपल्याला, डब्बा करतो, स्टँडर्ड फॉर्म्युला. हॅपी? यस सर, येस सर, हॅपी. बेटा आफ्टर वाल्या केसमध्ये इटा काय झाला? डबल. ऍग्री? येस सर, इटा डबल झाला 1 - कधी? वेन द टेम्परेचर ऑफ द सिंक इज रिड्यूस बाय 62, धिस वॉज रिड्यूस बाय 62. ऍग्री? अपॉन TH. सर तुम्ही TH ला तसंच ठेवलं, कारण बेटा TH ला काहीच नाही केलं ना. इन द सेकंड केस ओनली टेम्परेचर आफ्टर. प्यारे बच्चो, टेम्परेचर ऑफ सिंक रिड्यूस्ड बाय 62. बट बालमित्रांनो, टेम्परेचर ऑफ तुमचं सोर्स तसंच आहे ना, टेन्शन नाही लेंगे बाबा, कार केले जाने बच्चों के मन की बात. दुसऱ्या केसमध्ये सिंकला 62 ने कमी केलं, सोर्सला काही केलं? काहीच नाही. सोर्स तो भाई ऐसा की ऐसा ही है, हमरे जैसा ऐसा, हमरे जैसा ससुरा, उसको कोई फर्क नहीं पड़ता. TH as it is. अच्छा ईटा तो 1/6 है बेटा, ये सुनो. सो 2 times 1/6 इज इक्वल टू 1 - TC - 62/TH. एक काम किया जाए, TH ला नंतर रिप्लेस करू वगैरे, गणिताला गणिताला सुद्धा सोपं कसं करायचं फिजिक्स मध्ये, नीट लक्ष दे. हे इथं असंच ठेवलं मी TH, इकडून नंतर तो टाकून देऊ नंतर. सध्याला सॉल्व्ह करू, बे एक बे अँड बे 3 6. सो इथं काय उरला? 1/3. प्यारे बच्चो, निगेटिव्ह टर्म डावीकडे आणली तर TC - 62/TH. बघणार आहो निगेटिव्ह वाली टर्म अलीकडे आली, पॉझिटिव्ह इज इक्वल टू 1 - 1/3. हॅपी? बघणार आहो हा 1/3 पलीकडे जाऊन वजा झाला. अच्छा, सो एकातून 1/3 गेले मी, याला म्हणू बेटा 2/3. तुम्हाला सर्वांच्या साक्षीने, अरे बघणार आहो तिना तुने गेला 2/3. अच्छा जी, हा TH पलीकडे जाऊ देऊ, मला त्याचा त्रास होतोय, भागिले तर 3 अलीकडे आणू. येस सर. सो 3 times TC - 62 इज इक्वल टू 2 times TH. स्वाहा. हा जो TH इकडे बघ ना, TH ला उचलून TC मध्ये आणू शकतो ना फ्रॉम 1. सो 3 times TC
वजा 3 टाइम्स 3 × 6 = 318 किंवा 62 चा पाडा पाठ असेल तर 62 × 186 कम्स नो इश्यू तुम्हारी चॉइस इज इक्वल टू 2 × TH सो 2 × TH ला काय टाकू TH वर जाईल 6/5 TC 6/5 TC सॉरी कुठून आलं टुक 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 फ्रॉम 1 आपण 1 ची मदत घेतली आणि आता माझ्या जीवाला बरं वाटलं का इथं फक्त एकच व्हेरिएबल उरलं अच्छा तो क्या किया जाए सर भागिलेचा 5 इकडे गुणिले किया जाए यस सर 5 × 15 TC वजा 5 ने मल्टीप्लाई किया जाए यस सर 5 × 30 चला 3 × 5 = 43 4 × 5 = 9 ठीक है इज इक्वल टू साविदुने 12 TC बेसिक मैथमेटिक्स राहो बेसक 12 TC तसंच राहायला बालमित्रांनो 15 TC मधून 12 अलीकडे वजा होतील ना सो 15 × 12 गेले 3 TC आणि −930 पलीकडे जाऊन प्लस झाले भाग गेला सो 3 × 9 3 × 3 हा आंसर कसं झालं केल्विन 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 अरे हीच तर जणांची अडचण आहे टेम्परेचर आलं केल्विन मध्ये कोणाचं सी म्हणजे कोण सिंक लक्षात ठेवलं पण सोपं सी फॉर सिंक अच्छा तर मग आता इथे बघा काय म्हणतात टेम्परेचर सोर्स नाही याने तर मला सोर्स विचारलं सोर्स काढू ना आपण पुट इन वन उचलून ही व्हॅल्यू इथं 1 मध्ये टाका मला काय भेटेल TH सो बालमित्रांनो दॅट TH विल बी TH वर जाईल ना 6/5 TC सो 6/5 TC 310 5 × 30 × 5 × 10 यस सर चला 62 चा पाडा पाठ करे 6 × 12 चालेल 37 372 कशात आलं केल्विन 372 असा एक ऑप्शन त्यांनी द्यायला पाहिजे होता 60-70% जनता डिश क्याव ते करतात मी मुद्दाम ऑप्शन चेंज करतोय बघ ते कुठतरी ना 372 हे बघा बघ इथं 372 डिग्री सेल्सिअस काही काही जण दिदी टक मारून नाही केल्विन म्हणजे किती डिग्री सेल्सिअस 273 वजा कर ना किती उरले 99 फटाफट बोला मजा आली का नाही तुम्ही लेक्चर कंटिन्यू करणारच नाही एव्हरीबडी मस्ट से सर येस मजा आली अँड वी अंडरस्टूड बोला पटकन सो बालमित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन दॅट वॉज आस्क्ड इन 2006 AIPMT ए कार्नोट इंजिन होज सिंक इज ऍट 300 केल्विन एक इंजिन आहे सिंक सी टी सी खाली सोर्स वरती हॅज इफिशियन्सी ऑफ 40% जेव्हा एखाद्या इंजिनची इफिशियन्सी दिली 40% दिली ओके सर सगळ्यात अगोदर रेशो काढा स्टेप्स गिवन बाय बाबा कारखेले काय करायचं बेटा एक इंजिन आहे बर का आणि त्याचं टेम्परेचर ऑफ द सिंक दिलं 300 केल्विन काय करायचं टेम्परेचर ऑफ द सिंक इज 300 केल्विन बर का आणि इफिशियन्सी 40 आहे तर ती लिहायची इफिशियन्सी 40% म्हणजेच बालमित्रांनो 40/100 बरोबर का नाही म्हणजे ठीक 0.4 कोणाला काही आपत्ती नाही आपत्ती नाही रे येड्या आपत्ती अच्छा इटा 0.4 सर इटा आहे इटा दिला रे दिला काही काही नाही विटेचं फिलत असेल इट सर व्हेरी नॉनसेन्स जो इटाचा फॉर्म्युला 1 − TC/TH याच्यात काही आपत्ती नाही सर कोई आपत्ती नाही इज इक्वल टू 0.4 ऍग्री येस सर तर मी तुम्हाला काय बोललो बालमित्रांनो TC − TH पलीकडे गेला तर प्लस होईल का नाही येस सर इज इक्वल टू 1 − 0.4 अरे काय हे प्लस झालं तिकडचा तो अलीकडे आला इज इक्वल टू 1 × 0.4 गेले आला 0.6 आणि बालमित्रांनो TC/TH याला मी 1 म्हणतो जसं मगाशी पण बोललो होतो अँड इट इज हेल्पफुल प्रॅक्टिस नाही बरोबर जम कळतं आपल्याला आणि मग पुढे काय करणार दुसऱ्या कंडिशन मध्ये व्हेरिएशन आफ्टर वाली केस
बाय हाउ मच शुड द टेम्परेचर ऑफ द सोर्स इंक्रीज. सोर्स टेम्परेचर वाढवायचे, याचा अर्थ सिंकचं जसं तसं ठेवायचं, सो एज टू इन्क्रीज इट्स इफिशियन्सी बाय 50% ऑफ ओरिजिनल. पहिल्या अपेक्षा 50% वाढवायची. पहिले 100 होती, आता 150, पहिले 1 होती, आता 150, पहिले 10 होती, आता 15. 50% वाढवायचंय ना राव. पहिले 22 होती, 50% वाढवायची. 22 ते 50% काय सार द्या, 11 ऍड करा, 33 झाली पाहिजे. पहिले 50 होती, आता 75 आली, मजा आली. अच्छा बालमित्रांनो, कॅन आय से आफ्टर. चलो आफ्टर सेकंड केस. आफ्टर बाय हाऊ मच शुड टेम्परेचर ऑफ द सोर्स इन्क्रीज. सोर्स टेम्परेचर किती इन्क्रीज करायचं? मी असं म्हणू, आफ्टर द टेम्परेचर ऑफ सोर्स इन्क्रीज बाय एक्स म्हणू. मला नाही माहिती किती, मी म्हटलं एक्स काय असेल, 10, 15, 25 काय जी व्हॅल्यू असेल, ते जे टेम्परेचर ते एक्सने वाढवलं, विषय संपला, एक्सने वाढवलं. अच्छा सो एज टू इन्क्रीज इफिशियन्सी बाय 50% ऑफ ओरिजिनल इफिशियन्सी. सो बालमित्रांनो, मी आज म्हणून नवीन इफिशियन्सी इटा डॅश ही जुनीपेक्षा 50% वाढली, म्हणजे जुनी काय जी असेल त्यामध्ये 50% ऑफ इटा. पहिली काहीतरी होती, जसं पहिली 100 होती, आता 150 झाली, तर 100 मध्ये त्याच्यातले अर्धे ऍड झाले. फील्डचा विषय येणार आहो. इज इक्वल टू, अच्छा इटा इज व्हॉट बेटा, दॅट इटा इज 0.4, ऍग्री, प्लस 50% म्हणजेच 50/100 ऑफ 0.4. 50 × 100 विच इज इक्वल टू 0.4 प्लस 0.2, दोन ने भाग दिला, फायनल आन्सर इज 0.6. म्हणजे इफिशियन्सी 0.4 होती, तर नवीन किती झाली, 0.6. स्क्रीनशॉट लिया जाय, मग पुसू आपण. झालं, आता काय म्हणतात आपल्याला, आपला फॉर्म्युला लावून टाकायचा. आता TC/TH इज 0.6. आपल्याला माहिती आहे की TC/TH इज 0.6, ते 1 होतं आपलं, ठीक आहे ना. TC/TH हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे, याचा वापर होईल. चला आता बघ, लक्ष दे. सो बेटा आफ्टर वाला फॉर्म्युला पुट करूया. येस सर. सो मी म्हणू इटा डॅश इज 1 - TC/TH. तर बेटा टेम्परेचर ऑफ द सोर्स, टेम्परेचर ऑफ द सोर्स काय असतं बेटा, टी एच, येस ऑर नो, इन्क्रीज बाय एक्स. म्हणजे नवीन जे टेम्परेचर आहे त्याला मी असं म्हणू टी एच अधिक एक्स. अच्छा टी सी विल बी, इफ यू डोंट माइंड, इट विल बी एज इट इज अपॉन, मी थ्री का, अँड टेम्परेचर ऑफ सोर्स वाढवतो ना, सिंक कॉन्स्टंट. बेटा हेच तर लॉजिक आहे, सोर्स वाढ कितीने वाढलेले असेल तर ते सिंकचं कॉन्स्टंट आहे, सिंकला काही करायचं नाही. अपॉन दिस टी एच, आय वुड लाईक टू पुट की टी एच प्लस एक्स, कारण ते एक्सने वाढलं, बस मला तो पाहिजे. ओके माझ्याकडे इटा डॅश आहे विच इज 0.6, ठीक आहे. ओके सर, मग एक काम करू, ही निगेटिव्ह टर्म अलीकडे घेऊ, टी सी अपॉन टी एच प्लस एक्स इज 1 - इटा डॅश, म्हणजेच 1 - इटा डॅश इज 0.6, म्हणजेच एकातनं 0.6 गेले 0.4, इथपर्यंत मी आलो. मॅटर हा आहे की आय एम इंटरेस्टेड इन फाइंडिंग एक्स, बर का, तर हा एक्स काढायचा आहे. बेटा एक काम करू का, मी टी एच प्लस एक्स रेसिप्रोकल घेऊ भागिले टी सी. हे बघ, इकडचं रेसिप्रोकल घेतलं तर तिकडचं घ्यावं लागेल ना आपल्याला, 1/0.4. मॅटर ह्या एक्सचा आहे. मग बेटा एक काम किया जाय, ते पुसू आता, स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर मी ती साईड पुसतो. डन,
बघा आता लक्ष रे, इथपर्यंत आलो आपण. आता हा टी सी दोन्ही खाली डिवाइड करतो मी, टी सी अपॉन टी टी एच अपॉन टी सी, बघ टी एच भागिले टी सी, बघ हा टी सी याच्या पण खाली केला, प्लस एक्स टाइम्स, एक्स टाइम्स भागिले टी सी, आय एम व्हेरी सॉरी, एक्स अपॉन टी सी असंच करावं लागेल मला, इज इक्वल टू वन अपॉन झिरो पॉईंट फोर. त्याला मी असं लिहू 10/4. सिम्प्लिफाय करायला आय होप थोडस सोपं जाईल ते आपल्याला. सर कही पे कुछ गडबडतो नाही वा, एक कारनॉट इंजिन, अच्छा हे दिलेलं होतं ना राव आपल्याला, अरे क्या गुरुजी 300 केल्विन, फळ्यावरती जागा कमी असले की असं थोड्याच्या गडबड होत आहे, टेम्परेचर ऑफ द सिंक, म्हणजे काय दिलं होतं बच्चा आपल्याला त्यांनी, टी सी वॉज 300. ओके दिस टी सी दिलेलं आहे ना, आपण कशाला जीवाचा जाळ करत बसलो राव. टी एच प्लस एक्स, हे बघ टी एच प्लस एक्स इज इक्वल टू टी सी अपॉन 0.4. समजा हा टी सी, पहिली गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, मी थोडं थांबलो अडकलो, मला वाटलंच होतं आठवले म्हणून पाठवले, काय करायचं थोडं बघायचं, काहीतरी डेटा कुठेतरी मिस झाला असेल तो सापडला आपल्याला. दुसरी गोष्ट, हे केल्विन आहे, डिग्री सेल्सिअस असतं तर तुला केल्विन करावं लागला असता, त्याला डिग्री मध्ये पुट करू नका. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? हा सो चलो पुट किया जाए, इज इक्वल टू टी सी 300 अपॉन 0.4. सॉरी 300 कुठून आला, ए बघ रे ए बाबा झालं, चलो विच इज नथिंग बट 3000/4, विच इज इक्वल टू, भाग द्या 4 × 7 = 28, 4 × 5 = 20, 750. अच्छा टी एच प्लस एक्स आला 750 डिग्री का केल्विन. अरे केल्विन ऑलवेज रिमेंबर बाल मित्रांनो, इनपुट देताना डिग्री सेल्सिअसचे केल्विन करायचे आणि उत्तर येताना सुद्धा केल्विन मध्ये येत असतं. लिहून ठेव रे बाबा मराठीत वाक्य लिहून ठेवलं असतं मी तुझ्या जागी असतो, तर गेले ते दिवस राहिले ते आठवणी. टी एच इज, अच्छा अच्छा एक्स काढायचंय मला, एक्स काढायचंय आणि मग सर टी एच कुठे, अरे क्या गडबडा चल रहा आहे सर ये. फिर से क्या ई यूज किया जाय, अच्छा 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 आय एम व्हेरी सॉरी बेटा, लक्ष दे मला काय म्हणताय ते, हाऊ मच शुड द टेम्परेचर ऑफ द सोर्स बी इन्क्रीज्ड सो एज टू इन्क्रीज द इफिशियन्सी दॅट एक्स वॉज टू बी फाउंड. सर हम क्या कर रहे, टी सी बाय टी एच वी वर हॅविंग ना बेटा, काय झालं मी ते थोडीशी माझीच गडबड करून घेतली. टी सी बाय टी एच हा आला होता 0.6 अँड दिस वॉज अवर फर्स्ट इक्वेशन बेटा, बरं का. तर मग आता टी एच ला रिप्लेस करावं लागेल मला इथून 0.6. घाबरू नको रे घाबरू नको, टी सी भागिले हा जो टी एच आहे बघ ना, टी एच वर जाईल 0.6 खाली, सो टी सी भागिले 0.6 प्लस एक्स इज 750. हा जो टी सी आहे तो 300, चला ही साइड पुसू, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर प्लीज यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके बघ बेटा लक्ष द्या, हा जो टी सी आहे तो 300 केल्विन आहे भागिले 0.6 प्लस एक्स इज 750. बर म्हणजेच 3000/6, बघ राव लय स्टेप बाय स्टेप चाललंय, फक्त कोणी टेन्शन घेऊ नका रे, 6 ने भाग दे, 6 × 5 = 30 आणि 2 0 म्हणजेच एक्स आला 750 मायनस 500, 750 मधून 500 गेले, उरले 250. फटाफट रिप्लाय करा मला ए बी सी डी विच इज करेक्ट, कम ऑन ए बी सी डी विच इज करेक्ट, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड सागरी सिंग सी, बाकीच्यांचं काय. विद्याचं म्हणणं आहे सर ए, कारण मी उशिरा आले सर,
आपली प्रायोरिटी पहिली. बाकी कोणाचं काय? आमचं काय नाही सर. आंचल सी याच्यात असा एखादा नाही ना कार्टून ज्याचं म्हणणं सर 325 बी किंवा डी. हा आन्सर इज इन द केल्विन बिकॉज वी हॅव टू पुट एव्हरीथिंग इन द केल्विन. सो प्यारे बालमित्र 250 केल्विन स्क्रीनशॉट घ्या आणि बोला वॉज एव्हरीथिंग इंटरेस्टिंग ऑर नॉट. होमवर्क करणार का नाही तुम्ही सगळे?